वेलकम मिस्टर पनावट, बसा. तुम्ही बसा मैडम. नहीं नको नको, तुम्ही बसा, मी ठीक आहे. तुमचे कम्प्युटर्स आमच्या सगळ्या ब्रांच मध्ये लागणार आहेत, सो इट्स अ ह्यूज टास्क. त्याची कल्पना आहे मिस्टर देशपांडे. आमचा पूर्ण बिझनेस आम्ही या कम्प्युटर्स थ्रू कनेक्ट करणार, सो कुठल्याही शॉपचा डेटा कुठल्याही शॉप मधून ऍक्सेस करता आला पाहिजे. सो यू हॅव अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. काहीही काळजी करू नका, आपली सगळी कामं अगदी परफेक्ट असतात. अहो गेली 20 वर्ष या कामात आहे मी. गुड, ऍडव्हान्स किती घेणार तुम्ही? हा आणि समजा आम्ही सगळे पैसे तुम्हाला आत्ताच दिले तर आम्हाला काही जास्तीची सूट मिळणार आहे का? 60% देतो की. 7% इज टू लेस, ऍटलीस्ट 12% तरी पाहिजे. कमऑन काय साहेब, अहो एवढं नाही जमायचं, कारण आपण आधीच मार्जिन कमी ठेवलेलं आहे आणि त्यात. बर मी 9% देतो. आय अग्री विथ यू बट कम ऑन लेट्स सेटल ऑन 10. बरे ठीक आहे 10%. ग्रेट. हे तुमचं पेमेंट. थँक्यू. काम कधीपर्यंत कंप्लीट होईल? आता बघा, इथे पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि ठाणा इथे पकडा की 2 दिवसात होऊन जाईल. आमचे पार्टनर्स आहेत ना, आणि हो बाकीच्या ठिकाणी फार फार तर 3 दिवस पकडून चला. ओके नो प्रॉब्लेम, चला येतो. केतकरांची ग्रँड ऑर्डर शोभलीस तू. 10% डिस्काउंट मिळालं तुझ्यामुळे. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. तुम्ही म्हणाला तसा डिस्काउंट दिलाय मी. उत्तम. पण आप्पा या वेळेला थोडा अजून खराब माल वापरावा लागणार आहे. अहो मग वापरा ना, अगदी कचरा वापरला तरी चालेल, माझी काहीही हरकत नाहीये. संगणक बंद पडायला हवेत एवढी एकच अट आहे माझी. होतील ना आप्पा. पण काय आप्पा, काय लोचक आहे? लोच्या? अहो हे असले शब्द माझ्याशी बोलताना वापरू नका. ठेवा दूरध्वनी ठेवा. हो लोच्या म्हणा. चला आता उद्यापासून त्या कांगारूचे वाईट दिवस सुरू होणार. सुप्रभात. अजून कशी नाही आली आप्पा? अरे येतील रे. हा आप्पा निघायचं ना. हो चल ना. हा काय तुम्ही अशाच काय बसलात? नाही आपल्या कार्यालयात आज संगणकीकरणाला सुरुवात होणार आहे, सगळे खेतकर हजर हवेत. चला चला. अहो तिकडे उगाच सगळ्यांची कशाला गर्दी करायची, त्यापेक्षा आम्ही इथेच थांबतो आणि स्वयंपाकाचं बघतो. आप्पा काहीतरी गोडाच करते, जेवायला घरीच या. हो ठीक आहे काही हरकत नाही, आज शुभ कार्याची सुरुवात आहे तेव्हा जेवणात काहीतरी गोडधोड हवंच. पण सई आणि नचिकेत कुठे आहेत? आप्पा ते दोघं पुढे गेलेत आणि यांना आज सुट्टी नाही मिळू शकली. हो का, ठीक आहे काही हरकत नाही. प्रसन्न चल निघू आपण. चला चला. बघितलंस कल्पना, तुझ्या होणाऱ्या जावयामुळे घरात कसा आनंदी आनंद झालाय. पुढे पण असं सगळं छान होऊ दे बाई. होणार होणार, सगळं छान होणार. पाश्चात्य तंत्रज्ञानाचा आपण स्वीकार केलाय खरा, पण भारतीय परंपरेनुसार सगळ्यात आधी पूजा करायला हवी. हो आप्पा सगळी तयारी झालेली आहे. वा आणा आप्पा. ठीक आहे तुमच्या हस्ते होऊ दे पूजा. हो हो. हा
आता तुम्ही कळ दाबून संगणक सुरू करा. नको रे प्रसन्ना, आता नव्या पिढीला करू देत ना सगळं. हा सई, तू कर. अप्पा हो, मी कशाला. अगं तुम्ही दोघांनी खूप मेहनत घेतली आहे. काय प्रसन्ना, बरोबर बोलतोय ना मी? हो म्हणजे काय अप्पा. सई हो पुढे दाब तिकड. बर बनावट साहेब, पहिल्याच दिवशी ही अवस्था. बिघडतील कसे, अजून वेळ आहे. हा म्हणजे म्हणजे हे बिघडतील कसे. अहो आपले सगळे पार्ट चांगल्या क्वालिटीचे आहेत, काळजी करू नका. अहो मग सुरू का होत नाहीये? एक मिनिट. दिस इज द रिझन. मेन स्विच ऑफ आहे, कसं स्टार्ट होणार? आता कर चालू सर. चला, संगणकाचं उद्घाटन झालं, आता आपण सगळे घरी जेवायला जाऊया. अप्पा माझा उपवास आहे. तुम्हाला बोलवतच नाहीये मी. तुम्ही या आता. येतो. ठाणे, डोंबिवली आणि कल्याण मध्ये आज बसतील कॉम्प्युटर्स, आणि बाकी ठिकाणी 2-3 days मध्ये बसतील अजून. अरे आधी जेवून घ्या, नंतर बोलत बसा. हो पण सगळं छान झालंय आज. आज म्हणजे रोज नसतं का? म्हणजे होत, जस्ट टेस्टी झालंय एवढंच म्हणायचं होत मला. सॉरी. गंमत केली रे. आई बाबा तुम्ही का गप्पा? नाही काहीच नाही झालंय. अहो नाही कस, तुम्ही म्हणालात ना ते. तो जाऊ दे ना विषय आता. कोणता विषय? ते हे म्हणाले आज संगणक पहिल्या फटक्यात सुरू झाला नाही म्हणे. हा काही अपशकून तर नसेल ना? इस्लामपूरला माझ्या मावस बहिणीच्या नंदेच्या कार्यालयात असंच झालं ना, आणि पुढे मग ते कार्यालय बंद पडलं. शुभ बोल नाऱ्या, आता म्हणे मांडवाला आग लागली. हो नाऱ्या कोण सांगते नंतर. काकू लिव्ह दॅट असाइड, हे अपशकून वगैरे असं काही नसतं. यू टेल मी, गॅसचा स्विच ऑन नाही केला तर जेवण बनवू शकणार का तुम्ही? तसं कसं बनवता येईल? एक्झॅक्टली. बटन ऑन नाही केला तर फॅन चालू होईल का? अजिबातच होणार नाही. काही काय तसंच इथे झालं. कॉम्प्युटरचा मेन स्विच ऑफ होता म्हणून तो स्टार्ट नाही झाला. दॅट्स इट. अगं बाई हो का, बरं झालं बाई. हो आणि वहिनी नका ना आणू असे विचार मनात. चांगला विचार केला की चांगलं होत. हो नक्कीच चांगलं तर घडणारच आहे. बघताय काय जेवा ना. जावई बापू खीर घ्या. नाही नाही झालं, पोट भरलं आता. अप्पा दिलेल्या वेळेत येता अगदी तुम्ही. मी सगळी काम ही ठरल्याप्रमाणेच करत असतो. घ्या. अहो ठेवा ठेवा ठेवा. आता तर काय तुमचा फायदाच फायदा आहे. कामाचे पैसे घेऊन संगणक पण बिघडलेले द्यायचे आणि वरून माझ्याकडून ही छोटीशी भेट. पण अप्पा लाईफ मध्ये पहिल्यांदा करतो हे काम.
बनावट आयुष्यात पहिल्यांदा ही प्रत्येक गोष्ट करावीच लागते, त्याचीवे सवय होत नाही। असो आमच्या सगळ्या शाखांमधले सगळे संगणक हे एका आठवड्याच्या आत बिघडलेच पाहिजे, 100% बिघडणार। आणि जर बिघडले नाहीत ना, तर हे जेवढे पैसे तुम्हाला दिलेत ना त्याच्यापेक्षा दुप्पट वसूल देखील करता येतात मला, लक्षात असू दे। बर आहे, येतो मी। म्हातारा सरकलेलाय, मर आपल्याला काय, आपला फायदा होतोय। हो, बनावट नावाच्या सद्गृहस्थांना आम्हीच काम दिलंय ते। हो नाही म्हणजे हो नाशिकच्या शाखेतही ते त्यांची माणसं पाठवतील, आणि तुमच्या त्या नूतनीकरणाच्या कागदपत्रांवर सुद्धा सह्या घ्यायच्या आहेत ना। हो हो, निघालोच आहे मी। अहो गाडी बाहेर तयार आहे। हो उद्या सकाळी दुकानात येतो मी। हा ठीक आहे ठीक आहे, ठेवतो आता। हा चला। अहो आत्ताच निघायची काही गरज आहे का? सई आणि नचिकेत येतच असतील, एकदा बोलून तर घ्या त्यांच्याशी। अहो आता काय बोलून घ्यायचंय, जावं तर लागणारच आहे मला। अहो पण रात्रीचे प्रवास कशाला करताय, तेही या अशा परिस्थितीत। अहो मग मी नाही तर दुसरं कोण जाणार, उशीर होतोय मला, निघू देत चल, चला निघू देत मला। अहो पण अहो आप्पा, अहो काय हो, कुठे निघालात? आउट ऑफ स्टेशन चाललाय का? हो सही, अग आपले नाशिकचे जे अधिकृत विक्रेते आहेत ना त्यांच्याकडे जावं लागणार आहे मला। काय संगणकाचं काम सुरू असताना तिथे आपला कोणीतरी प्रतिनिधी हवाय त्यांना, आणि शिवाय मला त्यांच्या सह्याही हव्यात काही कागदपत्रांवर। घ्या आता, सांगा तुम्हीच, हे काय वय आहे का असं अचानक रात्रीच्या प्रवासाला जायचं? अहो आता मी नाही तर दुसरं कोण जाणार आहे? प्रसन्न आणि धाकट्या सुनबाई या दुकानाच्या कामात व्यग्र असतात, सई बिचारी अजून नवीन आहे या व्यवसायात, आणि नचिकेत हा आपला होणारा जावई आहे, त्याला अचानक असा नाशिकला पिटाळायचा? पण आप्पा नचिकेत आता आपला भागीदारही आहे ना, आणि संगणकाचं काम तोच बघतो ना सगळं, तो जाईल नाशिकला। अगं आता तो खूप दमला असेल, त्याला आल्या पावली कुठं पाठवायचा? नाही नाही डोंट वरी, मी जातो आप्पा। कधी जायचंय? हो आता लगेच, अरे गाडी बाहेर तयार आहे। आता लगेच? हो हरकत नाही, तुला जमणार नसेल तर मी जातो। नाही नाही मी जातो, डोंट वरी। खरंच जमेल ना तुला हे? हो जमेल जमेल, मी रेडी होऊन होतो फक्त। हो चालेल चालेल। जा ग त्याला मदत कर कपडे भरायला, घाई होईल बिचाऱ्याची। हो आले। अहो त्याला रस्त्यात खायला काहीतरी बांधून द्या। हो हो आणतेच। वा आप्पा केटकर, तुम्ही सुना काय वेळ साधले हो। चला आता दुसरी चाल। अहो बनावट बसा बसा आता। अहो आप्पा किती वेळ, अहो बोलत बसू नका, हो बनावट बसा आधी आधी लोक। नचिकेत खूप घाई झाली ना रे तुला सगळी? अरे दॅट्स ऑल राईट, दुसरा काय ऑप्शन पण नव्हता। बरं नचिकेत आता गाडीत झोपून जा, नाहीतर उगीच जागरणामुळे त्रास व्हायचा। डोंट वरी आय मॅनेज। इनफॅक्ट आय एम हॅपी की मला नाशिकला जायला मिळतं, यु नो तिकडे फ्रँचायझी मधल्या लोकांशी ओळख होईल, शिवाय कम्प्युटर इन्स्टॉलेशन होणार आहे, सो आय विल बी देअर। हो ते तर आहेच। अरे बघ बरं आठवलं, नाशिकला थंडी असेल ना, तुझं स्वेटर पण देते, घाल तिकडे। हो चालेल सही। अरे काय तू पण? अरे नचिकेत इथे सुद्धा खूप काम आहे, आपल्या कार्यालयातला सगळा जुना हिशोब नोंदी संगणकात टाकायचे, त्यामुळे तू जा आणि पटकन ये। पटकन का? अरे
का म्हणजे काय? मला आठवण येईल ना तुझी. वेल इन दॅट केस मम्मी जातच नाही, आपण जाऊ दे. वारे वा, आपण जाऊ दे म्हणे आपणची दगदग होईल ना. तुझे आप्पा सुपर मॅन, त्यांना काही नाही होणार. गप्प बसा ना जिगीत तू. एनिवे मी एक प्रश्न विचारणार तुला. विचार ना. तुला मी आवडतो का आप्पा? अरे हा काय प्रश्न आहे? सांग तरी. आप्पा माझे आजोबा आहे. लहानपणापासून त्यांच्या आदर्शावर जगते मी. त्यांचे संस्कार आहेत माझ्यावर. आणि तू, तू माझं प्रेम आहेस, माझा श्वास आहेस. आप्पांनी माझं आयुष्य घडवलंय आणि तू त्या आयुष्याचं कारण आहेस. हायफाय मराठी बोलून गुंडाळलास मला तू. गप्प बस, असं काही नाहीये. आता काय आप्पा केतकरांच्या ग्रँड डॉटर सो गप्प बसावच लागणार. चला ना चिकेत, सगळं भरलंयस ना तू? आय थिंक मी चार्जर विसरलोय. कुठे? ऑफिस मध्ये. ठीक आहे, जाताना घेतो. अरे देवा, बर चल चल लवकर निघाता. चल ना. अरे चल ना, प्लीज प्लीज. अरे विनायस करण्याची की तू, चल उशीर होतोय, पकड चल. अप्पा ओ अप्पा, इथे का घेऊन आलेत मला तुम्ही? चला लवकर चला. बाबा बाबा, अहो अप्पा अप्पा, तुमचं काय चाललंय मला काहीच कळत नाही. बघा, तुम्हाला कळायची काही गरज नाहीये. तुम्ही जरा गप्प बसा, मला माझी कामं करू द्यात. हाओ अप्पा, अहो एवढा मोठा व्यवसाय तुमचा, ही असली कामं करायला तुमच्याकडे माणसं नाहीयेत का? सांगायचं कोणाला तरी. स्वतः काय करताय तुम्ही काम? तुम्ही जरा गप्प बसाव. सगळ्यांना कागदाची किंमत कळेल काय असते ती. सगळीकडे संगणक हवेत यांना. अप्पा हे कागदाचं काय म्हणाला तू? ते कागदांचं काय आहे ना ते मी बघतो, तुम्ही फक्त संगणक बंद कसे पडतील याची काळजी घ्या. अप्पा हे आतापर्यंत 16 वेळा सांगून झालंय मला, मग आता 17व्यांदा ऐका. ठीक आहे. अरे असू दे असू दे, नीट जा आणि प्रवासात काळजी घे. हा तू बाय म्हणतो इंडियन स्टाईल मध्ये, वेस्टर्न स्टाईल मध्ये म्हणू का? अरे मी इथे आहे म्हणजे सभ्यपणेच म्हणायला गेलो, भाजीलपणा चालणार नाही. आपण काही म्हण नचिकेत, तू आमच्या व्यवसायात आल्या आल्या स्वतःची चमक दाखवलीस रे बाबा. कम ऑन दिदी, एवढं नाही काही. अरे खरं सांगते, सगळीकडे संगणक बसवायच्या तुझ्या आणि सईच्या निर्णयामुळे आपल्या व्यवसायाची खूप छान भरभराट होईल बघ आता. फिंगर्स क्रॉस्ड. हा हा, आणि तुझे निर्णय यांना पटतायत हे महत्वाचं. हो, कारण आतापर्यंत हे सगळे निर्णय आप्पांनीच घेतलेत नेहमी. हो, कुणी काही सांगितलंय आणि पटलंय असं 50 वर्षात पहिल्यांदाच बघितलंय मी. कॉम्प्युटर मधलं मला जास्त कळतं म्हणून मेबी फेथ दाखवली असेल. हो ते तर आहेच, पण तरी भानावर राहून निर्णय घ्या. प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा. हो डोंट वरी देवकी, मी सगळी काळजी घेऊन मगच डिसिजन घेऊ. ठीक आहे चला निघतो मी. हो हो ये. अरे नचिकेत, तुला जाताना कार्यालयात जायचंय प्रभारक घ्यायला. कोण प्रभाकर? प्रभारक नचिकेत चार्जर. यू आर शुद्ध मराठी. अरे